श्री साईबाबा तपोभूमी मंदिर कोपरगावेत हे कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना श्री साईबाबा तपोभूमी मंदिराच्या वतीने देण्यात येणाऱ्या जेवणाची आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी केली असून रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात गुणवत्ता राखण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आशुतोष काळे म्हणाले की महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मागील वर्षापासून कोपरगावमधील कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांसाठी जेवणाची उत्तम सोय केली जात आहे. महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची अखंड सेवा सुरूच असून यापुढेही ती सुरूच राहील असे ते यावेळी म्हणाले. यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या श्री साईबाबा तपोभूमी मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंगेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. ट्रस्टच्या माध्यमातून सुरुवातीपासून आतापर्यंत सर्व कोविड पेशंट असतील त्यांना रोजचा नाश्ता दोन्ही टाईमचं जेवण त्या ठिकाणी देण्यात येतं. त्याचबरोबर ज्यावेळेस पहिला लॉकडाऊन झाला अनेक मजूर ज्यावेळेस स्थलांतर होत होते त्यांना देखील इथं आंघोळीची व्यवस्था पाण्याचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ही तिन्ही टाईम त्या ठिकाणी झाली आणि अद्यापपर्यंत आता ही दुसरी लाट चालू आहे आणि ते कार्य सातत्याने अजूनसुद्धा चालू आहे. रोजचे जवळपास 2000 जेवणाचे पॅकेट्स या ठिकाणी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोविडच्या पेशंट्सला देत आहे. ह्या कार्यामध्ये ट्रस्टचं मोठं काम या ठिकाणी चालू आहे. आपण सर्व भाविकांनी देखील याच्यामध्ये मोठा सहभाग त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अजूनपर्यंत सर्व नागरिक ह्या कार्यामध्ये बरेच लोकं काम करताय. म्हणून आपल्या सर्वांना माझ्या माध्यमातून विनंती आहे का आपण हे कार्य त्या ठिकाणी चालू ठेवावं. अजूनपर्यंत लोकांना त्या ठिकाणी गरज आहे एवढी विनंती या निमित्ताने करतो. ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 10,000 कुटुंबांना मोफत रेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. कोपरगाव मतदारसंघामध्ये येणारे 10,000 कुटुंब यांना जवळपास 26 लाखाचं रेशन त्या ठिकाणी मोफत दिलेलं आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.